नमस्कार आज आपण इयत्ता नववी विषय गणित गनीत, गणितामध्ये दिवस दहाव्यामध्ये आपण बघा सेतो अभ्यासमध्ये परिमय संख्येतील क्रमबद्ध म्हणजे लहान मोठेपणा ओळखायचा आहे तो उदाहरण दिले बघा खालील उदाहरणाचा अभ्यास कर तीन छेद दोन व दोन छेद तीन याचा मोठेपणा ठरवा आता बघा इथं लहानपणा बरोबर आणि मोठेपणा यापैकी योग्य चिन्हांचा वाप उपयोग करून लिही छेद समान करण्यासाठी खालील अपूर्णांक छेदाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाने व दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाला पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाने गुणावे म्हणजे बघा आता कसं आता तुम्हाला एक संख्या दिली छेद तीन आणि सॉरी तीनशे दोन आणि दोन छेद तीन आता हे जे छेद दोन्हीचे समान नाही आहेत अगोदर छेद समान करून घ्यावं लागेल आता बघा तीनशे दोनला ला जो छेदाला दुसऱ्या छेदाला जो काही आहे त्या संख्येने गुणायचं म्हणजे कुठला आहे तीन संख्या मग तीन गुणवले तीन आणि दोन गुणवले तीन अंशाला आणि छेदाला त्या संख्येने गुणायचं मग किती आलं नऊ छेद सहाला तर दोन छेद तीन ही दुसरी संख्या झाली आहे आता पहिल्या ह्याला छेदाला जी संख्या आहे त्या संख्येनं जी काही संख्या आहे त्या अंशाला आणि छेदच गुणायचं म्हणजे दोन गुणवले दोन आणि तीन गुणवले दोन म्हणजे चार छेद सहा एक आता ह्याच्यावरून वरची संख्या आता आपल्याला कुठली मिळाली नऊ छेद समान झाला आणि अंशाला जी संख्या मोठी असेल ते चिन्ह तुम्ही द्यायचं म्हणजे इथं काय दिलं आहे बघा करून किती आलं म्हणजे आणि लिहिताना नेहमी लक्षात ठेवा जे काही उत्तर आहे ते लिहून ठेवा तीनशे दोन आज लहान दोनशे तीन म्हणजे दोनशे तीन पेक्षा सॉरी तीनशे दोन पेक्षा दोनशे तीन ही लहान आहे बघा इथं काय दिलेलं आहे संख्या रेषेवर डावीकडील संख्या उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा लहान असते तर परिमय संख्येचा अंश व छेद एका शून्योत्तर संख्येने द गुणले असता संख्या, संख्या तीच राहते किंवा तिची किंमत बदलत नाही म्हणजे तुम्ही जर गुणलं तर त्याचा काय अंशामध्ये किंवा छेदामध्ये ती संख्या बदलत नसते तुम्ही जर भाग दिला तरी आपल्याला तीनशे दोनच मिळणार आहे आणि चारशे सहाला सुद्धा दोनशे सहाच सॉ सॉरी दोनशे तीन राहणार आहे त्या अंशाने छेदात काहीच फरक पडत नाही फक्त आपल्याला छेद एवढ्यासाठी समान करायचा का आहे कारण आपल्याला अंशामध्ये जी संख्या आहे त्याच्यातल्या लहान संख्याने मोठी संख्या ओळखता यावी म्हणून त्याचे काही नियम आहेत बघा ऋणसंख्या नेहमी धनसंख्येपेक्षा लहान असते म्हणजे ऋण ज्या संख्या आहेत त्या धनसंख्येपेक्षा लहान असतात दोन ऋण संख्याची तुलना करण्यासाठी ऋण चिन्ह वापर विचारत न घेता संख्यांची तुलना करणे जे काय असेल ते आता दुसरं उदाहरण बघा वजा छेद दोन आणि वजा चार छेद पाच तर कसं करणार अगोदर छेद समान करावं लागणार छेद दोनचा छे... छेद अगोदर छेद समान करून घ्यायचा जे काही चिन्ह असेल ते नंतर द्यायचं आता तीनशे दोन घ्या आणि तीनशे दोनच्या पुढची जो काही अंक दिला त्या छेदाची संख्या घ्यायची म्हणजे तीन गुणवले पाच आणि दोन गुणवले पाच म्हणजे पंधरा छेद दहा आलं नंतरचे काय आहे वजा चार छेद पाच आहे नुसतं चार छेद पाच घ्या आणि छेद दोन्हीचे हे समान करून घ्या चार गुणवले दोन आणि पाच गुणवले दोन म्हणजे आठ छेद दहा मिळालं आता हे तर छेद समान झाले बरोबर आहे का छेद समान झाले आता अंशात बघा कुठली संख्या मोठी आहे मोठी संख्या कुठली आहे पंधरा आहे आणि आठ ही लहान आहे पण आता ऋणचिन्ह आपलं जे आहे ते ऋणचिन्ह द्या दोन्ही संख्येला ऋण संख्यामध्ये काय असतं जी संख्या लहान ती काय असते मोठी असते म्हणजे बघा वजा एक ही वजा दोन पेक्षा मोठी आहे म्हणजे तसं तर वजा पंधरा ही वजा आठ पेक्षा लहान आहे म्हणजे वजा पंधरा ही लहान आहे वजा आठ पेक्षा त्यामुळे वजा आठ ही संख्या मोठे येईल मग जे काही वजा चार छेद पाच ही मोठी आहे आणि वजा तीन छेद दोन ही लहान आहे सांगू शकतो लक्षात घ्या जर दोन्ही संख्या धन असेल ए छेद बी आणि सी छेद डी असेल तर ए गुणुले डी तिरकच गुणाकार आणि सी बी गुणुले सी करायचं म्हणजे ए छेद बी इज मोठं चिन्ह सी छेद डी म्हणजे ए छेद बी पेक्षा सी छेद डी ही मोठी आहे आणि ए गुणुले डी पेक्षा लहान असेल बी गुणुले सी तर ए छेद बी पेक्षा सी छेद डी ही लहान आहे तर खालील परिमय संख्याचा लहान मोठेपणा ठरवा आता बघा पहिलं वजा तीन छेद पाच आता वजा तीन छेद मध्ये काय वजा तीन ही मोठी असेल कारण मध्ये जी लहान असते ती मोठी असते म्हणजे काही नी तर वजा तीन पेक्षा वजा पाच ही लहान आहे नंतर दोनशे सात आणि शून्य आहे आता दोनशेच इथं छेद समान आहे छेदाला काय घेतलं तर ती शून्यच राहणार आहे म्हणून सात घेतलं डायरेक्ट तरी काय येणार आहे दोनशे सात ही काय असेल मोठी असेल आणि छेद सात ही म्हणजे दोनशे सातपेक्षा झिरो ही लहान आहे पुढचं वजा पाच छेद सात आणि वजा छेद चार मी तर काय करावं लागेल डायरेक्ट तुम्ही वजा चिन्ह लिहून दिलं तरी सोपं पडतं बघा डायरेक्ट तुमचं चुकायलाही तुम्हारे नको म्हणजे काय करा वजा पाच छेद सात जे काही इकडे बघा दुसऱ्या संख्येला छेदा किती चार आहे मग वजा पाच गुणवले चार भागिले सात गुणवले चार पाच चोक वीस आणि वजा चिन्ह वजा गुणवले अधिक वजात येईल वजा वीस छे सात चोक अठ्ठावीस आहे आता दुसरी संख्या वजा तीन छे चार आहे बरोबर काही वजा तीन गुणवले सात भागिले चार गुणुले सात मग इथं काही सा, सात असा तुमचा सात्रीक एकवीस वजा एकवीस छेद सातशो अठ्ठावीस आता वजा विच्छेद छेद अठ्ठावीस आणि वजा एकवीस छेद अठ्ठावीस ह्याच्यामध्ये ऋणमध्ये काय जी संख्या लहान ती मोठी असते बरोबर आहे का म्हणजे इथं वजा वीस ही वजा एकवीस पेक्षा मोठी असेल म्हणजे वजा वीस छेद अठ्ठावीस पेक्षा वजा एकवीस छेद अठ्ठावीस ही लहान आहे म्हणजे वजा एकवीस आणि अठ्ठावीस लहान आहे आणि मग दिलेली संख्या लिहा पाचशे सात वजा पाचशे सात इज लहान कुठली लहान संख्या आहे ती वजा तीनशेद चार नंतरची बघा वजा बारा छेद पंधरा आणि वजा तीन छेद पाच इथं बघा दुसऱ्या संख्येला पहिली हाय अशी संख्या लिहून घ्या वजा बारा छेद पंधरा फक्त कारण पाच त्रिक पंधरा येतं त्याच्यामुळे तसंच ठेवा तीन गुणवले तीन आणि पाच गुणवले तीन म्हणजे पाच त्रिक पंधरा येतं मग तीन त्रिक नऊ म्हणजे वजा तीन छेद पंधरा आता हे जर कॉम कम्पॅरिझन करा वजा बारा छेद पंधरा आणि वजा नऊ छेद पंधरा ह्याच्यात सर्वात लहान संख्या वजामध्ये असेल ती मोठी असते म्हणजे वजा व बारा छेद पंधरापेक्षा वजा नऊ छेद पंधरा ही मोठी आहे या पद्धतीने सोडवू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा त्याचबरोबर रोजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवरती क्लिक करा धन्यवाद